भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज गोंदियाच्या दौऱ्यावरती. भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रामध्ये महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी नड्डांची प्रचारसभा. मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड आणि पदाधिकाऱ्यांची आज दिल्लीमध्ये बैठक. मुंबईमधील जागा वाटप आणि नाना पटोले यांच्या भूमिकेसंदर्भात हायकमांडची घेणार भेट. उद्धव ठाकरे आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर. महाविकास आघाडीचे उमेदवार भारती कांबळी यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची बोईसरमध्ये जाहीर सभा. महाराष्ट्रामध्ये नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी आणि अर्धी काँग्रेस. अमित शहांचा महाविकास आघाडीवरती हल्लाबोल. निवडणुकीनंतर इंडिया आघाडी मतभेदांनी फुटेल, अमित शहांची इंडिया आघाडीवरती टीका. महाविकास आघाडी राज्याचा विचार विकास करू शकत नाही, अमित शहा यांचं वक्तव्य. शरद पवार राज्याचा विकास करू शकले नाहीत, शरद पवारांनी 10 वर्षात महाराष्ट्राला काय दिलं. गृहमंत्री अमित शहांचा मंचावरून शरद पवारांना सुभाष. राहुल गांधींच्या गाडीला केवळ इंजिन डबे नाहीत, इंडिया आघाडीमध्ये सर्वांना वाटतं मीच इंजिन, देवेंद्र फडणवीसांची टीका. बहुजन समाजवादी पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांची विदर्भातल्या 10 उमेदवारांसाठी नागपूरमध्ये एकत्र सभा. काँग्रेसच्या चुकीच्या नीतीमुळे बसपाची स्थापना केली, मायावतींची काँग्रेसप्रती टीका. वंचित बहुजन आघाडीची 5वी यादी जाहीर. 5व्या यादीमध्ये 10 उमेदवारांची घोषणा. धाराशिवमधून भाऊसाहेब आंधळकर यांना उमेदवारी. रायगडमधून वंचित बहुजन आघाडीतर्फे कुमुदिनी चव्हाण यांच्या नावाची घोषणा. मराठा समाजाच्या कुमुदिनी चव्हाण वंचितकडून रायगड लोकसभा लढवणार. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये विजय शिवतारे सुनेत्रा पवार यांना मदत करणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती, तर सुनेत्रा पवारांचाच विजय होणार शिंदेंचा दावा. सासवडच्या सभेनं विजयावरती शिक्कामोर्तब केलं. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारसभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. स्वार्थासाठी राजकीय आखाडा बदलणारा माणूस आपल्याला नको. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाव न घेता रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे यांच्यावरती टीका. विजयराव कुणाच्या मागे लागले की सळो की पळो करून सोडतात. सासवडच्या सभेमध्ये अजित पवार यांची शिवतारींवरती टिप्पणी. लोकसभा निवडणूक राज्याच्या आणि देशाच्या दृष्टीनं महत्वाची, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया. निवडणुकीच्या काळामध्ये आपल्या पक्षातून कुणी जाता कामा नये, पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन. सासवडमध्ये सुनेत्रा पवार यांची प्रचारसभा. तुम्ही दादांसोबतची दुश्मनी पाहिली, आता मैत्री पहा. प्रचारसभेमध्ये विजय शिवतारेंचं वक्तव्य. लोकांच्या हितासाठी आणि महायुतीसाठी बारामती लोकसभा निवडणुकीमधून माघार. शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार राज्यभर प्रचार दौरा करणार. 15 एप्रिल रोजी शरद पवारांचा प्रचार दौरा सुरू होणार. उत्तर मुंबईमधून काँग्रेसचा तेजस्विनी घोसाळकर यांना उमेदवारीचा प्रस्ताव दिल्याची माहिती. काँग्रेसकडे उमेदवार मिळत नसल्यानं ठाकरेगड जागा लढवण्यावरती आग्रही. त्यामुळे उत्तर मुंबईमधून महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष. भिवंडीमध्ये काँग्रेसच्या ठाणे जिल्हा ग्रामीण पदाधिकाऱ्यांची बैठक. कार्यकर्त्यांचा नाराजीचा सूर कायम. भिवंडी लोकसभेसाठी पुन्हा फेरविचार करा, वरिष्ठ नेत्यांकडे मागणी. यवतमाळमध्ये वंचितचे उमेदवार राजेश बेले यांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकरांची सभा. काँग्रेस मिंधी झाली आहे, भाजपशी लढा दिला पाहिजे पण देत नाही, आंबेडकरांची प्रतिक्रिया. धैर्यशील मोहिते पाटलांचा 2 दिवसांमध्ये शरद पवार पक्षामध्ये पक्षप्रवेश होणार. पुणे जिल्ह्याचे भाजपचे माजी अध्यक्ष नामदेव ताकवणे हे देखील पक्षप्रवेश करणार, शरद पवारांची माहिती. धैर्यशील मोहिते पाटील यांचा भाजपच्या सदस्यत्व पदाचा राजीनामा. गेल्या अनेक दिवसांपासून राजीनाम्याच्या चर्चांना पूर्णविराम. मोहिते पाटील शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार. आता महाविकास आघाडीचाच गुलाल सोलापूर आणि बारामतीमध्ये आणणार. विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह पाटील यांचा निर्धार. विजयसिंह मोहिते पाटलांनी मदतीचा हात पुढे केल्यास माळशिरसमधून 2 लाखांनी लीड मिळवून देणार. लोकसभा त्यांना, विधानसभा आम्हाला असा तोडगा निघू शकतो, उत्तम जाणकर यांचं वक्तव्य. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या मताधिक्यानं निवडून द्या. मंत्री नारायण राणे यांची संवाद मेळाव्यामध्ये विनंती. महायुतीचा उमेदवार नारायण राणे असल्याचं कार्यकर्त्यांच्या समोर अप्रत्यक्षरित्या जाहीर. ठाकरेगडाचा महाराष्ट्रामध्ये एकही खासदार निवडून येणार नाही, नारायण राणे यांचा दावा.
उमेदवारी अर्ज भरण्यासंदर्भात शाहू महाराजांनी फेरविचार करावा, हसन मुश्रीफ यांनी दिला सल्ला. संजय मंडलिक यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरती मुश्रीफांची प्रतिक्रिया. शाहू महाराजांचा आपण अपमान केलेला नाहीये. शाहू महाराजांविषयी बोलताना आपला एक शब्द चुकला पण आपणच थेट वारसदार आहोत हे शाहू महाराजांनी सिद्ध करावं. संजय मंडलिक यांचं वादग्रस्त विधानानंतर स्पष्टीकरण. नाशिक लोकसभेसाठी जो उमेदवार राहील त्याचं काम करू, मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. जागा वाटपाची चिंता करायची गरज नाही, भुजबळांचं वक्तव्य. नाशिकच्या जागेचा तिढा 2 दिवसांमध्ये सुटणार आणि राष्ट्रवादीच्या मनातला उमेदवार नाशिकमध्ये जाहीर होईल, आमदार अमोल मिटकरी यांची माहिती. नाशिक लोकसभेसाठी महायुतीकडून नवीन चेहरा देण्यासंदर्भात विचार सुरू, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती. नवीन चेहरा आल्यावरती मतदार स्वागत करतील, विखे पाटील यांना विश्वास. महायुतीच्या जागा वाटपाची आज घोषणा होण्याची शक्यता. नाशिक, पालघर आणि मुंबईचा तिढा सुटला, शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांची माहिती. गडचिरोलीमध्ये पुढच्या 10 वर्षांमध्ये 50,000 लोकांना रोजगार मिळणार, देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन. नांदेड जिल्ह्यामध्ये अशोक चव्हाण भाजपमध्ये येण्याच्या आधीच भाजपची मोठी ताकद होती, महायुतीचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांचं वक्तव्य. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीराम पाटील मतदारसंघामध्ये सक्रिय, महात्मा फुले जयंतीच्या निमित्त मिरवणुकीमध्ये घेतला सहभाग. बीडमध्ये पंकजा मुंडेंना लोकसभा निवडणुकीमध्ये विजयी करण्यासाठी महायुतीच्या सर्व आमदार आणि कार्यकर्त्यांची बैठक, पंकजा मुंडेंना ऐतिहासिक मताने निवडून देणार, धनंजय मुंडेंची माहिती. धुळे लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ शोभा बच्चाव यांची पक्ष कार्यालयाला भेट, पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी देऊन दाखवलेला विश्वास सार्थ करणार, शोभा बच्चाव यांची प्रतिक्रिया. धुळे लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्चाव यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध, तुषार शेवाळे यांच्या भेटीसाठी आलेल्या शोभा बच्चाव यांच्यासमोर कार्यकर्त्यांची नाराजी. रायगडमध्ये अनंत गीतेंचं फुटक्या कवडीचं योगदान असेल तर राजकारण सोडून देईल, खासदार सुनील तटकरे यांचं वक्तव्य. सत्य वेगळं असतं आणि बाहेर वेगळं दाखवलं जात असल्याचा अनुभव भाजपमध्ये आला, म्हणून भाजप सोडून ठाकरे गटामध्ये सामील होत असल्याची करण पवार यांची माहिती. भंडाऱ्यामध्ये विकास फाउंडेशनचा काँग्रेसला पाठिंबा, बीआरएस पक्षाचं महाराष्ट्रातील काम बंद पडल्यानं विकास फाउंडेशनचा काँग्रेस उमेदवार डॉ प्रशांत पडोळे यांना जाहीर पाठिंबा. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे नेते अतुल देशमुख यांचा शरद पवार पक्षामध्ये प्रवेश, शरद पवार आणि अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. रावेर असो किंवा जळगाव या दोन्ही ठिकाणी भाजप उमेदवार विजयी होईल, मंत्री गिरीश महाजन यांना विश्वास. महायुतीचे लोकसभा निवडणुकीचे समन्वयक जाहीर, भारतीय जनता पार्टीकडून गिरीश महाजन रवींद्र चव्हाण, शिवसेनेकडून शंभूराज देसाई उदय सामंत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून धनंजय मुंडे आणि अनिल पाटील या मंत्र्यांचा समावेश. महाविकास आघाडीचा सामायिक जाहीरनामा लवकरच जाहीर होणार, महाविकास आघाडी एकत्रितपणे जाहीर करणार जाहीरनामा. भंडाऱ्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे यांच्या समर्थनार्थ भंडाऱ्यामध्ये बाईक रॅली, यावेळी घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती. हिंगोलीच्या कळमनुरी शहरामध्ये महायुतीचा रोड शो, अभिनेता गोविंदाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रोड शोचं आयोजन. लोकसभा निवडणुकीच्या 3रा टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात, 3रा टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांचा समावेश. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर तब्येत बरी नसल्यानं रुग्णालयामध्ये भरती, 14 एप्रिल नंतर पुन्हा एकदा प्रचारामध्ये ऍक्टिव्ह होणार. नागपूरच्या कोराडी येथे महालक्ष्मी जगदंबा मंदिरामध्ये 35 कर्मचाऱ्यांना प्रसादामधून विषबाधा, शिंगडा पीठापासून तयार केलेल्या पदार्थातून विषबाधा झाल्याचं समोर. मनमाडमधील माथाडी मंडळ आणि व्यापाऱ्यांमधील वादावरती अद्याप तोडगा न निघाल्यानं बाजार समित्यांमध्ये 8 दिवसांपासून कांदा लिलाव बंद, कांदा खरेदी विक्री होत नसल्यानं शेतकरी संकटात. प्रशासन आणि नेते निवडणुकीच्या कामात दंग असल्यामुळे चिपळूणमधील पाणी टंचाईवरती प्रशासनाचं दुर्लक्ष, गेल्या 20 दिवसांमध्ये 11 गावांमध्ये टँकर्स पोहोचला नसल्यानं नागरिकांचे हाल. नगरमध्ये अनेक गावांमध्ये दुष्काळाच्या झळा, हातातोंडाशी आलेलं पीक पाण्याअभावी सोडून देण्याची वेळ आल्यानं आता सध्या शेतकरी चिंतेत. जालना जिल्ह्यातील अनेक गावांना अवकाळी आणि गारपिटीचा फटका, द्राक्ष मोसंबी या पिकांना फळबागांचं मोठं नुकसान. अकोल्यामध्ये मतदान जनजागृतीसाठी अनंका कौलकर यांचा अनोखा उपक्रम, मतदान करा आणि मोफत कटिंग करून जा, कौलकर यांची नागरिकांना ऑफर. गडचिरोली चिमूर मतदारसंघामध्ये
1205 गृहमतदारांचं मतदान, 100 वर्षीय मतदारांच्या गृहमतदानासाठी 3 राज्यांच्या सीमेवर पोहोचले निवडणुकीचं पथक. लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईच्या गोरेगावमध्ये 1 रुपया 1 मतदान हा अनोखा उपक्रम. ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या निवडणुकीमध्ये अनामत रकमेसाठी गोरेगावकर सरसावले. उमरा शहरामध्ये 18 महिन्यांच्या चिमुकलीची आईवडिलांकडून हत्या, अघोरी कृत्यासाठी हत्या केल्याची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जम्मू काश्मीरच्या उधमपूरमध्ये प्रचार, राजस्थानमधील बाडमेर आणि दौसामध्येही प्रचारसभा. आयपीएलच्या सामन्यांमुळे मुंबईमधील बेस्टच्या तिजोरीमध्ये भर, प्रेक्षकांना वानखेडे स्टेडियमवरती आणण्याचा बेस्टचा उपक्रम, 60 ते 80 लाखांचं बेस्टला उत्पन्न. मुंबई हायकोर्टाच्या नवीन संकुलावरून सरकारची चालढकल, आज राज्य सरकार कार्यवाहीचा तपशील सादर करणार. केजीएफ फेम अभिनेता यशनं नाकारली रामायणामधली रावणाची भूमिका आणि 80 कोटींची ऑफर. रावणाची भूमिका नाकारून चित्रपटामध्ये यश निर्मात्याच्या भूमिकेमध्ये असणार. महात्मा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं फुले या चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण. प्रसिद्ध चित्रपट निर्माते अनंत महादेवन चित्रपटाचे दिग्दर्शक. ईदच्या दिवशी अभिनेता सलमान खान कडून नवीन चित्रपटाची घोषणा. 2025 ईदच्या दिवशी सलमान खानचा सिकंदर हा चित्रपट येणार. गजनी फेम दाक्षिणात्य दिग्दर्शक ए मुर्गदोस या चित्रपटाचं करणार दिग्दर्शन. ईदच्या निमित्तानं शाहरुख खान कडून चाहत्यांना शुभेच्छा. मन्नत बंगल्याच्या बाहेर शाहरुखला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी. खासदार श्रीकांत शिंदे यांनी रमजान ईदच्या निमित्तानं घेतली अभिनेते सलमान खान आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट. यावेळी सलीम खान, अरबाज खान आणि युवसेना सचिव राहुल कनालही उपस्थित. माजी अमेरिकन फुटबॉलपटू ओजे सिम्पसन यांचं वयाच्या 76व्या वर्षी निधन. सिम्पसन यांना दुहेरी हत्याकांडातून मुक्त करण्यात आलेलं होतं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.